जातं, जसं हलल तसं खाली जातं. मामांच्या सगळ्या बकऱ्या नरड्यापर्यंत त्या गळामध्ये बुडाल्या आहेत. त्यांची फक्त तोंडच दिसू लागले. त्यावेळी मामा त्या विहिरीच्या काठाला आपली काठी घेऊन उभे होते. काठीची एक बाजू जमिनीला होती, एक बाजू हनवटीला होती. जणू काही मामा आणि रुद्र अवतार धारण केलेला होता. सगळे सेवेकरी मामाला बघत होते, पण मामा आज असे का करतात असं बोलायचं धाडस कुणामध्ये होत नव्हतं. कि ज्या मामांचा जीव की प्राण म्हणजे बकरे, बकऱ्यांसाठी मामा काही करतात, आज तेच मामा बकऱ्यांना शिक्षा का देतात हे त्यांना काही कळत नव्हतं. पण मामाच्या पुढे जाऊन बोलण्याचं सामर्थ्य कुणामध्येच नव्हतं. तेवढ्यात त्या ठिकाणी मामांचे सद्गुरु मुळे महाराज आले. मुळे महाराजांनी विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर बकऱ्याची केविलवाणी तोंड मुळे महाराजांना दिसत. त्यावेळी मुळे महाराज त्या बकऱ्यांना म्हणतात, अरे बाळाने, तुमचा जो हा मालक आहे ना, हा लई वाईट आहे. याला आज्ञा मोडणारा माणूस किंवा प्राणी जवळ चालत नाही. लक्षात घ्या माई बापा हो, देवानी आम्हाला काय समजावून सांगितलंय, भगवंतानी ही लीला का केलेली आहे. ऐकताय ना व, कि मुळे महाराज त्या बकऱ्यांना म्हणतात की अरे बाळांनो, तुमचा जो मालक आहे ना तो लय वाईट आहे. त्याला आज्ञा मोडणारा माणूस किंवा आज्ञा मोडणारा प्राणी जवळ चालत नाही. जर तुम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करणार असाल तर मी तुमची सोडवणूक करतो, अन्यथा नाही. बकऱ्यांनी माना हलवून होकार दिला. पण मुळे महाराजांनी एकदा नाही तीनदा बकऱ्यांकडून होकार घेतला माई बापा. आणि तीनदा होकार घेतल्यानंतर बकऱ्यांची मामाची मध्यस्थी करून त्यांनी बकऱ्यांना तिथून सोडवलं. तेव्हापासून मामांच्या बकऱ्या मामांच्या आज्ञेचं पालन करतात माई बापा. मामांच्या आज्ञेशिवाय त्या कुणाच्या शेतामध्ये जातही नाही, आणि गेल्या तर कुणाच्या शेतातल्या पिकाला तोंडही लावत नाही. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर मामाच्या बकऱ्या आपल्या शेतामध्ये आल्या, मामाच्या बकऱ्या आपल्या शेतामध्ये आल्या, मामांच्या बकऱ्यांनी आपल्या शेतातल्या पिकाला तोंड लावलं, तर ही मामांची आपल्यावर झालेली कृपा हे लक्षात. कारण मामांच्या बकऱ्या त्यांच्या आज्ञेशिवाय पाऊलही टाकत नाहीत हे ध्यानात घ्या माई बापा हो. आज मामा आपल्या गावामध्ये आले, विसाव्याला थांबले, पण आपण सगळेजण भाग्यवान आहोत. आपल्या सगळ्यांचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, माझे मामा जे बोलतात ते करतात माई बापा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले नावाचं गाव आहे. त्या गावचे एक महान भक्त होऊन गेले, ज्यांचं नाव आहे बाबूराव. या बाबूरावांना एकदा एकांतामध्ये मामा म्हणाले होते की बाबूराव, मी मरणारा मानव नव्हे, गोरीतनं माझी हाडं सुद्धा तुझ्याशी बोलतील हे ध्यानात ठेव. बघा बरं माई बापा, भक्ताचं निमित्त करून देवानं आम्हाला काय सांगितलं की मामा म्हणाले होते, बाबूराव मी मरणारा मानव नव्हे, गोरीतनं माझी हाड सुद्धा तुझ्याशी बोलतील हे ध्यानात. हे जे बाबूराव नामक भक्त आहेत ना माई बापा, हे मामांचे निश्चिम भक्त होते. यांचं जेवढं प्रेम मामांवर होतं, मामांचं तेवढंच प्रेम त्यांच्यावर होत. हे बाबूराव नामक भक्त धनगरी ओव्या करणारे होते. आता तुम्हा सगळ्याला या धनगरी ओव्या माहिती आहेत का? रात्री झालेत म्हणा, माहित आहेत का करायचे माहिती? अरे बोला ना, मी तुमचीच मुलगी आहे. माहिती आहेत का, माहिती करायचे का? हाताने वाजवणार का? वर हात नाही घ्यायचं पण खालीच. माहिती करायचं, माझ्या देवाला खूप आवडतं, माझ्या मामाला खूप आवडतं माई बापा हो. ऐका, थोडस विकू द्या दादा. चांदीची पालखी सोन्याचा देव,